उद्धव ठाकरे यांचा पक्ष गद्दार शिरोमणी खंजीर त्यांनी खुपसला आणि महाराष्ट्राच्या मतदारांशी तुम्ही गद्दारी केली, तुम्ही इतरांकडे बोट दाखवू नका असे शेलारांचे उद्धव ठाकरेंवर टीका. दोनच अपत्यांवर थांबा, जनसन्मान यात्रेमध्ये उपस्थित लाडक्या बहिणींना अजित पवारांचा सल्ला. विधानसभा निवडणुकीचा निर्णय विचारपूर्वक घेणार, 100-150 नेत्यांसाठी 6 कोटी मराठ्यांचं वाटटोळं करणार नाही मनोज जरांगेंचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढण्यासाठी हिंगोलीत महिलांच्या रांगा, बँक खात्याची KYC नसताना बँकांसमोर महिलांच्या रांगा. पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच, सांगवीमध्ये मद्यपीकडून 4 वाहनांची तोडफोड, पोलिसांनी आरोपीला तत्काळ ताब्यात घेतलं मात्र वाहन तोडफोडीचं कारण अद्याप अस्पष्ट. देशातील 22 UPSC अधिकारी बोगस, RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा, एक्सवरील पोस्टमध्ये 22 अधिकाऱ्यांची नावंही केली जाहीर, UPSC आयोगाला पत्र लिहून या सर्व अधिकाऱ्यांच्या चौकशीची केली मागणी. 2015 बॅचचे IPS अधिकारी अतुल कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती, महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यास प्राधान्य देणार असल्याची अतुल कुलकर्णींची पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार दक्षिणेतील अभिनेता ऋषभ शेट्टीला जाहीर, कंतारा चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार. सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट श्रेणीमध्ये निर्माता दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांचा वारसा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार दोघींना जाहीर, नित्या मेननला तिरुचित्रम्बलम आणि मानसी पारेखला कच्छ एक्सप्रेससाठी पुरस्कार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.